नमस्कार अश्विनी ब्लॉग्स एंड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम। त्यासाठी आपल्याला बटरस्कॉच क्रंच ही लागणार आहे। आपण हे क्रंच इथे तयार करून घेऊयात। त्यासाठी आपण इथे नॉनस्टिक पॅन इथे ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण अर्धा कप साखर घातली आहे, म्हणजे 50 ग्रॅम ही साखर आहे। साखर आपण वितळून घेऊयात। साखर वितळल्यानंतर 8 ते 10 बदाम आणि 8 ते 10 काजूचे बारीक काप करून घेऊन ते यात आपण टाकणार आहोत। आणि 2 ते 3 बटरस्कॉच इसेन्स आपल्याला इथे लागणार आहे। आणि 1 TSP बटर किंवा बटर नसेल तर आपण इथे साजूक तूप घातलं तरीही चालेल। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅस ऑफ करायची आहे। आता आपण इथे एका प्लेटला बटर लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे मिश्रण घालणार आहोत। हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे असं। आता आपण आईस्क्रीमची तयारी करूया। त्यासाठी आपण या बाउलमध्ये 200 ग्रॅम हेवी क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम बीट करून घेणार आहोत। आपली क्रीम इथे बीट झालेली आहे। आता आपल्याला 100 ग्रॅमचा कप मोजून कंडेन्स मिल्क लागणार आहे। हे कंडेन्स मिल्क आपण यात घालून घेऊयात आणि हे मिश्रण आपण एकदा पुन्हा बीट करून घेऊयात। आता आपला क्रंच रेडी झालेला आहे, हा आपण काढून घेऊयात आणि एका झिप लॉक बॅगमध्ये टाकून याला बारीक क्रंच करून घेऊयात। आपला क्रंच इथे रेडी आहे। आता आपण ह्या आईस्क्रीममध्ये क्रंच टाकणार आहोत। आता बटरस्कॉचच्या आईस्क्रीमसारखा कलर येण्यासाठी आपण इथे थोडासा येल्लो फूड कलर यूज केला आहे। आपण ह्या मिश्रणाला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात। आपली आईस्क्रीम इथे आता रेडी आहे। आता आपण एका कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनर इथे यूज करायचा आहे, त्यामध्ये आपण ही आईस्क्रीम काढून घेऊयात। या आईस्क्रीमवर आपण आता क्रंच टाकून घेणार आहोत। आणि याला झाकण लावून आपण 6 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। आपली आईस्क्रीम इथे रेडी आहे। झटपट आणि घरच्या घरी बाजारासारखी आईस्क्रीम आपल्याला घरीच मिळेल। याची टेस्ट आणि बाजाराची टेस्ट एकदम सेम टू सेम परफेक्ट असणार आहे। तर बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा।